दृष्ट्या हे विभा पाटील साहेबांचं नवीन मुंबई एअरपोर्टला जवळ फार मोठा संघर्ष करावा लागला. मी जवळजवळ 10 वर्ष 2012 जरी धरलं तरी 10 वर्ष हा संघर्ष चालू आहे. गेल्या 1.5 वर्षात तर आपण अनेक आंदोलनं करावी लागली आणि त्या सर्वांमधून शेवटी सरकारला आपलं म्हणणं ऐकावं लागलं आणि विभा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला देण्यात आलं आहे. याचा सराव घेण्यात आला त्यांचा आज मंत्रिमंडळामध्ये आणि आपला विजयी झाला. सर, हा संघर्ष थांबलाय का यापुढेही चालू? एक गोष्ट असे, प्रश्न कधी संपत नसतात, कमी जास्त असतात, सुटले तरी परत आणखी नवीन काही तयार होतात. विभा पाटील साहेबांचं नाव द्यायचं आज ठरलंय, त्याच्याशिवाय अजून पुढे सुद्धा प्रत्यक्ष नाव दिलं जात नाही. इथपर्यंत काही प्रमाणात आपला प्रयत्न करावेच लागतील, संघर्ष असो किंवा प्रयत्न म्हणूया, पण ते करावेच लागणार आहे. आणि याच्याशिवाय विभा पाटील साहेबांचे आणखीन कामं भरपूर आहेत. गोरगरिबाला, दीनदुबळ्याला प्रकल्पस्थळाला न्याय मिळावा, त्यांचे अनेक प्रश्न आहेत, ते सोडवण्याकरता सुद्धा आमची समिती आहे, ही कार्यतत्पर राहणार. जबाबदारी वाढली आहे का? जबाबदारी वाढली, कमी झाली, जबाबदारी कधीच कमी नव्हती. आणि किती मोठी जरी जबाबदारी पडली आमच्यावर, तर आम्ही एकत्र असल्यानंतर ही जबाबदारी नक्कीच पार पाडू.